स्वागत है आपके चैनल पर। आज बघा, आज मस्त पैकी साड़ी वगैरह नेसलेली आहेत, आवडती साड़ी आहेत। आणि याचे ब्लाउज चे हात वगैरह लांब होते, मी कट करून टाकलेले आहे आणि छोटे बनवले, कारण मला ना ते जास्त लांब हात वाले ब्लाउज ना काय माहिती घालायला आवडतच नाही, म्हणून मी साड़ी घालत नव्हते। पण आज ते ब्लाउज चे हात मी कट वगैरह करून टाकले आणि आज साड़ी घातली। मला आवडती, खूप आवडते ही साड़ी, बघा इचा कलर पण खूप छान आहेत आणि एकदम कॉटन सारखे आहेत मस्त। आणि माझे पिल्लं वगैरे बाहेर झोपते आहेत आणि आजूक मुलं काय शाळेतून आले आहेत, मुलं पण येतील आता। हे बघा दारात मस्त पैकी आता मस्त हिरवगार बगीचा झाला आहे पावसामुळे आमचा। आणि फुलं पण बघा किती छान मस्त पैकी फुललेले आहेत। आणि कामाच्या नादामध्ये आज व्हिडिओ वगैरे काढत नादामध्ये, आणि शिवायचं पण थोडंसं काम होतं ना, त्याच्यामुळं कपडे वगैरे अजून काढायची बाकीच आहे। सकाळी धुवून टाकलेले तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते बघा कसा आहे घरा बाहेरचा। इथं बघा आपलं हे घर आहे, त्या मशीन वगैरे आधी पडलेल्या आहेत सगळा पसारा वगैरे। आणि ते एक मेन गेट आहे आपलं, आणि इथं एक गेट आहे, आणि इथं दाराच्या समोर बघा इथं ऑफिस आहे आपलं। इथं मला माहित आहे दाखवलं आहेत मी, ऑफिस आहे इथं। आणि इथं कपाट वगैरे मध्ये तसं कपाट धान्य वगैरे सगळं मी बाहेर ठेवलं असतं घर, कारण छोटं असल्यामुळं। आणि इथं वट्टा संपल्यानंतर बघा इथं भरपूर आहे, दोन तीन शेड असे बनले आहेत। इकडं बाथरूम वगैरे आहेत बघा बनवलं बाहेर ते दिसत तिकडं। आणि इथं जनरेटर, इथं एक जनरेटर आहे, इथं एक आहे बघा, दोन भांडे घासून ठेवले आहेत ते पण लाज बाकी आहे। तुम्हाला बाहेर सगळं पसार सारखं वाटत असेल हे बघा। असं आहेत बाहेर, बाहेर भरपूर मोठी जागा आहे, फक्त घर छोटं आहे। आणि इथे मशिनीचे रूम वगैरे आहेत, आणि तुम्हाला दाखवलं ते माग इथे आर्थिंग वगैरे झालेले आहेत नवीन हे बघा लायनी मध्ये असं। आणि इकडे पाठीमाग मीटर वगैरे आहेत लाईटचे। आणि इथंच बघा कारल्याचं वेल वगैरे लावले बघा, पण आता कसं कारल्याचं सीजन संपलं आलं ना, आता किडायला सारखं लागले कारले बघा, आता एकदम व्यवस्थित नाही, पिवळे सारखे पडायला लागले हे बघा। लागत आहेत छोटे छोटे असे, पण मग काय माहिती किड सारखी पडली त्याच्यावर लगेच। तुम्हाला दाखवून मिळते पहिलेच मी आज बंद करून फिरायला आपल्याला बाहेर गेल, त्याच्यामुळं सकाळी वगैरे देवाचे दिवे वगैरे घासून काढलेले मस्त पैकी। ओले असले मग थोडेसे डाग वगैरे पडले तिथे नाही। असा आहे आमचा बाहेरचा परिसर, आणि पावसामुळं कढीपत्ता वगैरे ते पण एकदम मस्त पैकी फ्रेश झालेले आहेत। हे बघा कढीपत्ता किती मस्त आहे। आणि त्या साईडला आमच्या भरपूर पूर्ण कंपाऊंडच्या कडला पूर्ण तुळशी वगैरे आहेत, खूप मोठे मोठे आहे, म्हणजे माझ्या उंचीपेक्षा मोठ्या मोठ्या तुळशी वगैरे आहेत, भरपूर मोठे मोठे झालेले आहेत। चला तर मग आता चहा वगैरे करते, 5 वाजता झाले, 4:45 झाले, चहा वगैरे करते आणि चहा पिते या सगळ्यांनी चहा वगैरे प्यायला। आणि आजचा माझा बाहेरचा व्हिडिओ होता, बाहेरचा व्ह्यू दाखला घरा बाहेरचा, तर कसा वाटला कमेंट नक्की सांगा। हे बघा माझ्या घरामध्ये छोटंसं घर आहेत, पण खूप सारा पसारा पसारा आहे,
चालायचंच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं मलाच हास येतं कधी कधी ना, काय माहिती काय होतं. त्याच्यामुळे मला असलं, कारण कधी कधी मला डबल डबल व्हिडिओ पाहायला लागतो, कारण कधी कधी व्हिडिओ बंद राहतो एक तर, नाही तर मग चालू आहे का ते बघता बघता तसं होतं. आणि तुम्हाला काल बघितलं असं पिन वगैरे आला त्याचा बी आनंद आला तोच व्हिडिओ मला मी. आता उद्या समजलं तुम्हाला एवढा पसारा ठेवून. आणि काल सकाळी गेले ते एक काम पण नाही झालं, पण एक दुःख झालं काम नाही झालं ते वास्त्र वगैरे आणायचं, पण पिन वगैरे भेटा त्याच्या आनंदामध्ये ते आजचं ब्लाऊजचं मी काम विसरून गेले मी. फक्त मी आता ते होते ना घागरे वगैरे तेवढंच फक्त दिवसभरामध्ये तेवढंच केलं, बाकी दुसरं काही सुचलं नाही आज मला शिवायला वगैरे. तेवढे घागरे बनवले, ब्लाऊज पीस वगैरे कट करून ठेवले साड्यामधले. आता उद्या परत जायला लागेल, अस्तर वगैरे आणायचे, लेस वगैरे ते सगळं मी आणलं आहे पण अस्तर वगैरे नाही आहेत, ते आणायला लागतील दोरे वगैरे. इथं बघा दिदी ना कसं चिटकवलं फुलपाकृष्टी करत. आणि आहेत ना या आरशाचं बघा मेकअपचं वगैरे, हे मी स्वतः बघ आहे माझ्या हाताने बघा. मला इथं बनवतं पण मला टाइम भेटत नाही, मी भरपूर असं तोरण वगैरे असं बनवलेलं हे मी बनवलेलं बघा. अशाच रंगाचं एक भावाला बनवून दिलं मोठं, खूप छान दिसतं. आता त्याचा कलर ना जुनं झाल्यामुळं थोडासा म्हणजे व्हाईट कलर लागला होता ना त्याच्यामुळं थोडंसं झालं ते. आणि हा फिकट गुलाबी होता पण तो पण फिकट असल्यामुळं तो पण व्हाईट होऊन गेला. सेम टू सेम दिसत आहे पण सेम टू सेम कलर नव्हता, व्हाईट नव्हता, एक थोडासा पिंक होता आणि व्हाईट होता, पण दोन्ही पण कलर. आम्ही इथं आमच्या कामामुळं इथं राहतो जंगलामध्ये बरं का. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनलमध्ये जर नाही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघ ही साडी मी दाखवत होते, दिवाळीची साडी आहेत भावाने घेतलेली. चला तर धन्यवाद, भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि हेच कारण आहे माझं इतक्या छोट्याशा घरात राहण्याचं.